राज्य सरकार ने पुलिस विभाग में कंत्राटी पर भर्ती करने का निर्णय लिया। इस निर्णय पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ने कहा कि राज्य सरकार युवाओं के साथ खेल रही है। हे सरकार आउटसोर्सिंग सरकार है, दिल्लीच्या गुजरातच्या माध्यमातून चाललेले सरकार है। आपण पाहिलं की काल राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांना गुजरात मध्ये उद्योग पाहायला बोलवलेलं होतं आणि आपल्याच राज्याचे उद्योग पाठवले आणि ते उद्योग चालू झाले का हे बघायला गेले। म्हणजे हे आउटसोर्सिंग सरकार जे आहे महाराष्ट्राच्या तरुणांसोबत आणि राज्याच्या सुरक्षिततेबद्दल यांनी खेळ खंडोबा करू नये असा आमचा इशारा या महाराष्ट्रातल्या भाजप आणि एडीच्या सरकारला आहे। त्याच्यामुळे या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये कंत्राटी पोलीस भरती असतील, तहसीलदार असेल, ही जी काही पदं भरली जातात वर्ग 4 वगैरे खालची जी पदं आहेत ते ठीक आहे, पण तुम्ही ही सगळी शासकीय पदं कंत्राटी भरून आरक्षण पण संपूर्ण आणि सुरक्षेच्या नावानं हे सगळे 3-13 महाराष्ट्राचे वाजतील। महाराष्ट्राचं एक वेगळं आगळं अस्तित्व देशात नाही तर जगात आहे आणि या महाराष्ट्राचं महाराष्ट्राला काळीमा लावण्याचं पाप अगर बीजेपी प्रणित महाराष्ट्रातलं येड्याचं सरकार करेल ते काँग्रेस कधी खपवून घेणार नाही।